नमस्कार, सुप्रियाज रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। समोर बघू शकता उपवासाची थाळी बनवलेली आहे। इथे मी मीठ वाढून घेतलेलं आहे, लिंबू आहे, बघू शकता काकडीचे इथे मी स्लाइस ठेवलेले आहेत। उपवासाला जर काकडी खात असाल तर ठेवा। इथे मी कुठलेली शेंगदाणा चटणी ठेवलेली आहे उपवासाची, याची रेसिपी पण मी सांगितलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। इथे छोट्या वाटीमध्ये हे उपवासाचे कायरस बनवलेले आहे किंवा उपवासाचा मेथांबा जे म्हणतो तो बनवलेला आहे। इथे मी भेंडीची भाजी बनवलेली आहे, जर तुम्ही भेंडी खात असाल तर भेंडीची भाजी बनवलेली आहे। इथे मी रस्सा बटाटा भाजी बनवलेली आहे, अतिशय टेस्टी आणि छान दिसते आहे। आणि ह्या वाटीमध्ये कढी बनवलेली आहे उपवासाची। तुम्हाला वाटणारच नाही की उपवासाची थाळी आहे म्हणून। शेंगदाणा आणि खजूरचा लाडू बनवलेला आहे, याची रेसिपी पण मी आधीच शेअर केलेली आहे। भगरीची भाकरी आहे आणि साबुदाणा खिचडी आहे। अतिशय हेल्दी अशी ही थाळी बनवलेली आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। सुरुवातीला मी भगरीची भाकरी कशी बनवतात ती मी दाखवणार आहे। माझ्या अनेक रेसिपीज मी याआधी शेअर केल्या आहेत, त्या नक्की तुम्ही जाऊन बघा। इथे बघू शकता भगरीचं पीठ मी घेतलेलं आहे, हे जे गिरणीवर दळून घेतलेलं आहे त्यामुळे हे पीठ अतिशय मऊ आलेले आहे, त्यामुळे ह्याची भाकरी अतिशय छान बनते। जेवढे हवे असेल तेवढेच पाणी घालून ज्याप्रमाणे आपण नॉर्मल ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी बनवतो त्याच पद्धतीने आपण याची भगरीची भाकरी बनवणार आहोत। आपण जसं लागेल तसंच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। अतिशय पांढऱ्या शुभ्र आणि छान अशा मऊ भाकरी होतात, बघू शकता थापून घेतलेली आहे याची भाकरी। आणि ही आपल्याला नॉर्मल भाकरीप्रमाणे भाजून बघू शकता तवा साईडला ठेवून मी अशी गॅसवर भाजून घेत आहे। अतिशय मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र ही भाकरी हेल्दी आणि चवीलाही अतिशय छान अगदी पोटभर होते। रोजच भगर आमटी खिचडी खाण्यापेक्षा हा ऑप्शन नक्कीच चांगला आहे। अतिशय मऊ लुसलुशीत ही भगरीची भाकरी आपली रेडी झालेली आहे। आता आपण बघूयात, इथे मी शेंगदाणा तेल घेतलेले आहे, त्यामध्ये जिरे घालून घेतलेले आहेत आणि 3 बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, साल काढून छोटे पीसेस करून। तर आपल्याला हे जे बटाटे आहेत ते व्यवस्थित शेंगदाणा तेलावर, इथे उपवासाला मी शेंगदाणा तेल वापरलेलं आहे आणि बघू शकता व्यवस्थित हे बटाटे मी छान परतून घेणार आहे। तर हे बटाटे छान परतले की ही भाजी लवकर शिजते। आणि साईडला मी इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे, छोट्या गॅसवर गरम पाणी ठेवलेलं आहे आणि बटाटे आहेत ते व्यवस्थितरित्या छान तेलावरच छान आधी फ्राय करून घेतलेले आहेत आणि एक झाकण ठेवलेलं आहे जेणेकरून बटाटे पटकन शिजावेत। त्याच्यावर लाल तिखट घालून घेतलेलं आहे मी बटाट्यांवर, चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता बघू शकता अतिशय सोप्या पद्धतीची ही भाजी बनते आणि अगदी पोटभरीचं होऊन जातं। चवीनुसार इथं गूळ पावडर वापरलेली आहे, ऑप्शनल आहे पण भाजीमध्ये अतिशय छान चव येते। आणि ह्या ज्या पूर्ण सगळ्या वस्तू आहेत त्या मी व्यवस्थितरित्या हलवून घेते आणि यामध्ये गरम पाणी घालून घेतलेलं आहे। तर्री अतिशय छान येते, शक्यतो शेंगदाण्या कुटाचा वापर मी कमी करणार आहे। भाजीला चव अतिशय छान येते। बघू शकता भाजीला उकळी आलेली आहे आणि यामध्ये हलकंसं अगदी एकच टेबलस्पून मी इथे शेंगदाणा कूट वापरलेला आहे। भाजी शिजलेली आहे, शिजत आहे, त्या इकडल्या साईडला मी पूर्ण कढी करून घेणार आहे। अगदी 5 मिनिटाची रेसिपी आहे। दही घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये छोट्या, भगरीचे पीठ जे दळून आणलेले आहेत ते मी 2 टेबलस्पून घेतले, आलं किसून घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडीशी साखर घालून घेतलेली आहे। हे पूर्ण सर्व जिन्नस मी व्यवस्थितरित्या चमच्याच्या साह्याने एकजीव करून घेतलेले आहे आणि यामध्ये हवं तेवढं मी पाणी घालून घेतलेलं आहे। तुम्हाला जशी पातळ किंवा घट्ट हवी आहे तशी कढी तुम्ही बनवू शकता।
शेंगदाणा तेल लाच्याऐवजी मी इथे साजूक तुपाचा वापर केलेला आहे, त्यामुळे अतिशय छान अशी कढी बनते। जिरं घालून घेतलेले आहेत आणि इथे हिरव्या मिरच्या डार्क ग्रीन ह्या थोड्या तिखट असतात आणि ह्या हिरव्या मिरच्या छान परतून घेतलेल्या आहेत। आणि ही जी मिश्रण आहे हे मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। आपल्याला गॅस मोठा करून छान याला ढवळत राहायचं आहे, म्हणजे आपली ही कढी आहे ती फुटणार नाही। एकदा एक उकळी आली की गॅस मंद करून याला छान आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। ज्या पद्धतीने तुम्हाला घट्ट पातळ हवी असेल तशी बनवू शकता। इथे मी कायरस बनवत आहे। आपली कढी पण रेडी झालेली आहे, बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे, भाकरी रेडी झालेली आहे। शेंगदाणा तेलामध्ये मी इथे जिरं घालून घेतलेले आहे आणि एक छोटीशी कैरी घेतलेली आहे। कैरीचा अर्धा भाग मी छान काप करून घेतलेले आहेत आणि हे जे कैरी आहे या तेलावर छान मी परतून घेणार आहे। अतिशय चटपटीत तिखट गोड असं चविष्ट असं हे कायरस तयार होतं आणि कैरी छान परतून घेणार आहे, म्हणजे ही लवकर शिजते आणि याचा आंबटपणा लवकर उतरतो। लाल मिरची घालून घेतलेली आहे, तिखट घालून घेतलेलं आहे, थोडं शेंगदाणा कूट घालून घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि गूळ पावडर घातलेली आहे। सर्व जिन्नस पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेणार आहे। गॅस मंद ठेवलेला आहे बघू शकता। अतिशय दिसायलाही खूप चटपटीत आणि छान दिसते, चवीलाही आणि कमी वेळेत बनते। पाणी घालून घेतलेलं आहे, थोडंसं पाणी वापरायचं आहे आपल्याला यामध्ये, कारण कैरी शिजायला फार वेळ लागत नाही। ऑलरेडी ती परतून घेतलेली आहे आणि छान बघू शकता आपलं हे कायरस छान रेडी झालेलं आहे। उकळी आलेली आहे, एका बाऊलमध्ये मी काढून घेणार आहे। आता बघू शकता दोन वाटे साबुदाणा व्यवस्थित भिजून घेतला आहे, रात्रभर तो छान भिजलेला आहे। त्याच्यामध्ये हवं तेवढं आपल्याला दोन मोठे चमचे मी शेंगदाणा कूट घालून घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे, थोडीशी साखरेची चिमट घातलेली आहे आणि सर्व जिन्नस मी व्यवस्थितरित्या आधीच हलवून घेतलेलं आहे। तुम्हाला हिरवी मिरची जर घालायची असेल तर हिरवी मिरची घालू शकता आणि जे लाल तिखट आहे हे व्यवस्थितरित्या या साबुदाण्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे। बघू शकता गॅसवर तिकडे पॅन ठेवलेला आहे मी। आता यामध्ये आपल्याला खिचडी परतून घ्यायची आहे। पॅन गरम झालेला आहे, शेंगदाणा तेल घालून घेतलेलं आहे, तुम्ही तुपाचाही वापर करू शकता। इथे जिरं घालून घेतलेले आहे, लाल तिखटाचा वापर केल्यामुळे मी इथे हिरवी मिरची वापरलेली नाही। आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची यामध्ये घालू शकता। आणि हे जे सर्व मिश्रण आहे हे छान मी हलवून घेणार आहे। अगदी दोन वाफेमध्ये 5 मिनिटात ही खिचडी बनते। हे जे पदार्थ सांगितलेले आहे अतिशय अनोखे आणि वेगळ्या प्रकारचे आहेत, तुम्हाला जाणवणार नाही की आपण उपवास केला आहे म्हणून। हेल्दी अशा ह्या डिश आहेत, बिलकुल तेलकट वगैरे नाही। छान खिचडीवर झाकण ठेवलेलं आहे, गॅस मंदच आहे आणि छान याला वाफ येऊ दिलेली आहे। आता बघू शकता आपली खिचडी पण रेडी झालेली आहे। याच्यावर तुम्ही खोबऱ्याचा केस किंवा ज्यांच्याकडे कोथिंबीर खात असतील कोथिंबीरही घालू शकता। खोबऱ्याचा केस घालून घेतलेला आहे, अतिशय चविष्ट मऊ लुसलुशीत आणि मोकळी अशी खिचडी खूप छान लागते। बघू शकता हे सर्व पदार्थ माझे रेडी झालेले आहेत।